नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. बादशाह सलामत शहंशाह-ए हिंद गरीब नवाज इंसाब के वालिद जहां पना जहांगीर बादशाह पदा रहे हैं. जी हुजूर, इंसाफ का दरबार शुरू हो जाए. हुजरीम को दरबार में पेश किया जाए, तब तक मैं तख्त पर बैठता हूं. मुजरिम को हाजिर किया जाए. हुजूर के दरबार में मुजरिम को पेश कर रहे हैं. ये हैवान भोसले ट्रांसपोर्ट कंपनी का मालिक है. हम उसे अच्छी तरह से पहचानते हैं. उस कमीने की सूरत भी नहीं देखना चाहते हम. उसे पुरखा पहनाओ और पेश करो दरबार में. हुजूर, ये हैवान अपने हाथ खाल के लोगों को बहुत तंग करता है. डिसमिस के नोटिस की तलवार हर एक के सर पर टांगती ढेवता है. इसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए. रहम, यहाँ पना रहम. खामोश, खलीफा के ख्वाबों में खिदमत, ख्यालों में ख्वाहिश. मैं कुछ समझा नहीं हुजूर. कश्मकश, 14 साल की सजा देते हैं इनको. कैद खाने में 14 साल इनके सर पर असली तलवार टांगती रखो. दूसरा मुजरिम पेश करो. काश अगर मेरी अम्मा इतनी मोटी होती तो मैं भी मोटा होता. मुजरिमा बेगम तानुबाई फुटाने, फुटाने चाल की मालकन, बड़ी बेरहम और
चाल के भाड़े करुओं को गुलाम समझती, उनका पान उतारा करती है और उनको गाली भी देती है। कभी कभी अक्का दिन भाड़े करुओं को टोन चलाती है। उनकी टोन की पट्टियां निकाल दो। टोन टोन मुंह मुंह मुंह। हम सजा फरमाते हैं कि इनके चाल की चौक पे मुलुक मैदान तोप रखी जाए। इस तोप की टोन पर इन्हें बिठाया जाए। अगर ये अपनी तोड़ से ब्रह्म निकालेगी तो उसी तोप से उसे राम करके उड़ा देना। इस राम उस ड्रीम पेश करो। ये व्यापारी समझदार धन शेट्टी जहां पना यह स्मगलिंग करता है, पूरे धंधे करता है। इसकी जीते की खोट बेले शिवाय नहीं जाएगी। मरते दम तक हंसी का फंदा। चौथा मुजरिम हाजिर किया जा। हुजूर, ये दोनों महा बदमाश है, ये काशीनाथ प्यून और ये धनप्पा। अच्छा, ये हमेशा हेमत साफ करने को बोलता है। तुम जाओ, ये बदमाशों को 7 साल खड़ी फोड़ने के लिए ले चलो। जाओ, ले जाओ इन्हें और आखिरी मुजरिम पेश किया जाए। अनारकली? नहीं जहां पना, इनका नाम तो विद्या है। विद्या? हाँ मेरे हुजूर, इनका जुर्म तो सबसे बड़ा जुर्म है और बड़ा खतरनाक जुर्म है। तौबा तौबा, तो इन्हें कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए। हम फरमाते हैं, नहीं हम खुद उतरते हैं। अनारकली, अनारकली, वज़ीरे आलम, क्या है इनका जुल्म? मेरे मालिक, इस लड़की ने आपको ही पागल करके रखा है। रहम, रहम मेरे मालिक, मेरे हुजूर। खामोश, ए बहरम औरत। वज़ीरे आलम, मेरे आका। कौन आका? हाँ मैं। बड़ी जालिम है ये लड़की, इन्हें हम सजाए उम्र कैद देते हैं, यानी कि हम इनसे शादी करेंगे। बोल दो इनको। नहीं, मैं नहीं, आप नहीं, आप। करपोक, तुम इन्हें डरते हैं, लेकिन हम नहीं डरेंगे। हम खुदच इनसे बोलने का धीर करेंगे। ऐ मल्लिका, ऐ जहन्नुम, अब तरन्नुम, घूंघट हटा लो, घूंघट। कहाँ है तुम्हारी आंखें, कहाँ है कान, कहाँ है नाक? मिल गए सारे एक जगह पे। हेलो, हेलो, इसके साथ। कौन है बदतमीज? अब किसको इंसाफ चाहिए? किसको इंसाफ चाहिए? किसको इंसाफ चाहिए? अरे घंटे कौन बजा रहा है? भेजो भेजो, अंदर भेजो, अंदर भेजो। इंसाफ, इंसाफ। ए इंसाफ का तराजू, इंसाफ उठ तो इसका देव माटी धपाटा। तुझा या औरत ना सगळी चार जागे झाली आहे, पण तुला काय जाग आली नाही? कोण चिल्ला रहा है? कोण? बेगम साहिबा, फातिमा उस्मानी? अरे मेरे विन्या। कोण आई? अगं बडवतेस का मला दरबारात? किती वाजले? बर झालं, बर झालं, आता तरी तुला जाग येईल। बघू ना किती वाजले। 8? बापरे, अगं आई माझा आता आटपणार का? मी ऑफिस मध्ये जाणार कधी? कुठे ठेवू? Oh, my God.
तुम्ही सर्वात शेवटी आलाय, तुम्ही सर्वात शेवटी पाणी भरा. मी या घराची मालकीण आहे. काय सदभाव काणे, सदा काणे इकडे. तुमच्याकडे कोणी वाकडी नजर करून बघणार नाही. जा इकडे. पाणी पाणी द्यायच्यात मला आंघोळ करायला पाहिजे आई. आधी मला उशीर झाला ऑफिसला. लाला आज पगाराचा दिवस आणि कुठल्याही ठिकाणी आनंदाचा दिवस, पण आपल्याकडं आपल्याकडं पगाराबरोबर डिसमिसची नोटीस मिळते की काय पाकिटातून, याची सारखी धाकधूक 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 नसती. अरे धाकधूक जर व्हायची नसेल तर या देशपांड्यांसारखं स्तोत्र वाचत जा. काय देशपांडे, आज कुठल्या देवाचं किंवा देवीचं स्तोत्र वाचता? साला म्हणजे काय, देशपांड्याचा देव दररोज बदलतो की काय? अरे अर्थातच. अरे साहेबांनी देशपांड्याला फायरिंग केलं की देशपांडे चालू देवाला घटस्फोट देऊन दुसऱ्या देवाशी गरोबा करतो. देवाशी काय गरोबा करतात? अरे देवाशी देवळोबा करायचा असतो. काय देशपांडे, खरं आहे का हे? तुम्ही नास्तिक आहात, तुम्ही फार रागवता बुवा. बरं सांगा बघू, आता सध्या तुमचा चालू देव कोणता आहे? तुम्ही महानास्तिक आहात. तुम्ही फार संतापता बाबा. तुमच्यासारख्या या यांच्यामुळे जगात पाप माजले. आई गेलो का? बरं चंद्रवाणी येतो. हो हो. काय पाणी लक्ष कुठं तुमचं? काय देशमुख साहेब, आज 15 मिनिटं वेळ झाला तुम्हाला यायला. नाही मी वेळेवर आलो. रोज 15 मिनिटं लवकर येतो मी. तेच एकूण काय तेच ते. नाही तू जरा उठलास तर मी काम करीन म्हणतो. आपल्या पादुका जरा. हो हो पादुका. अरे काय हे ठेवायची जागा झाली का? अरे हे माझं नाही, हे काढ ना. ही झटकने ठेवली आहे, साफ करून घ्या आणि परत करायला विसरू नका म्हणजे झालं. चलतो मी. अरे काशीराम हल्ली दिवसेंदिवस उर्मट होत चाललाय ना. श्रीमंत करतो शॉन. आणि श्रीमंत म्हणजे साक्षात लांडगा. हाय एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी गुड मॉर्निंग म्हणालो इंग्लिश मध्ये. आला आला
पगार वाटपाचा गाडा आला. देशपांडे सही करा. उठलो बाबा. सही करा इथे. जय सतरामजी बाबा. असू दे, बचाव लो. आता एक महिना तरी काळजी नाही. पाटील या सही. पण आज काय, पण आज काय लांडगे तोड केले कुणास ठाऊ. अहो पाकिटामध्ये नोटीस नसली म्हणजे मिळवली हो. काय देशमुख. नाही बो, आपण तर काहीच केलेलं नाही. तसं नव्हे हो, पण बाकीच्यांनी तरी कुठे काय केलं होतं. आपले खामकर 2 दिवसापूर्वीच गेले हार्ट अटॅक न. सुटले बिचारे कायमचे. सही करा. अनोटे साहेब, गोखले साहेब, पगारवाढी बद्दल काय म्हणतो भगोबा. आपण परवा निवेदन दिलेलंच आहे, आता 2-4 दिवसात घोषणा करतील असते. सही करा. सही. स्मोक. सही करा. नोकरी केली वाटत बिचारी. अहो तू होय. तुम्हाला काय वाटलं? भूत. भूत अच्छे. भूत काय इतकं सुंदर असत. केव्हाची वाट बघते मी तुमची. कोणाचं एवढं चिंतन चाललं होतं? प्रेमा बिमात पडलात नाही ना कोणाच्या? कसे भलतच काय प्रेम म्हणजे भलतच. नाही तसं नाही, पण सगळ्यांनाच कुठलं परवडायला. हो तेही खरंच, पण काय हो हल्ली सायकलवर बसणं सुद्धा परवडत नाही वाटतं तुम्हाला. म्हणजे अरे हो की आता लक्षात. चल मग आपण असंच जाऊ खरी. हा तू तुला येत असती तर तुझ्या स्वाधीन केली असती मी. काय सायकल कोणी शिकवल्याशिवाय थोडीच येणार आहे. हो तुझी इच्छा आहे शिकायची. तुमची इच्छा आहे शिकवायची. अगं सोपं आहे अगदी. तुला सांगतो, आमच्या ऑफिसमध्ये सगळेजण माझ्याकडे शिकले. ते आपले हेड क्लार्क गोखले, भगवंतराव भोसले, प्रमाणकर सगळ्यांना मी शिकवलं. आमच्या ऑफिसच्या लोकांना तर मी लंच टाइम मध्ये शिकवतो. भगवंतराव भोसले काय घाबरायचे, म्हटलं भगवंता डोंट वरी. सगळे म्हणतात सायकल शिकवावी तर विनय देशमुखनं. हो अगदी लांबून लांबून लोक येतात माझ्याकडे, मला शिकवा मला शिकवा म्हणत. तुला काय सांगू, ते आपले मिनिस्टर नाही ते कलेक्टर. असं की काय. नाही ते इन्स्पेक्टर. ओ आणि कोण. नाही तुला शिकव. शिकवणार ना, मग जमलं तर. जमलं ना जमलं. बघू जमेल तेव्हा जमेल. अगं जमेल ना, तू काय काळजी करतेस. मला बरं का, ते शिकवण्याची एक विशिष्ट दृष्टी आहे. असं. हो पण काय हो. काय असला कसला घाणेरडा चष्मा वापरता तुम्ही. हल्ली कोणी असला वापरत नाही. अगं अगं फुटेल ना तो, माझ्या आजोबांचा आहे. माझे आजोबा गांधीजींच्या दांडी यात्रेत सामील झाले होते. असं. त्यावेळेला हे चष्म्याची फॅशनच होती. अच्छा अच्छा. आजोबांची आठवण म्हणून ठेवला मी तो जपून. आजोबांचा पंचा सुद्धा आहे माझ्याजवळ. त्यांच्या पुण्यतिथीला नेसतो मी दिवसभर. आणि काठी नाहीये. आहे ना, ती मला वाटतं आईजवळ आहे, कपड्यांसाठी वापरते. चला आता खूप उशीर होतोय. आज उपास आहे. माचळेचं काय नाव घेतेस तू गपेस ग. काय रे पोरानो, कुठे गेले तुमचे आई बाप. हा पांजर पाद देऊन का रे सोडत तुम्हाला. आणि काय रे विनया, शोभत का तुला हे. नाही म्हणजे मी हे आपलं ते हे मी हे आपलं ते हे हे काय करतोस. आणि काय गे विद्या, हा शोभत का तुला इथे. मावशी थेर बिर बोलायचं काही काम नाही.
विनय मला सायकल शिकवत आहे पाहतात ना हे आई मी पण शिकू सायकल तू गपेस ग देशमुख तुम्हाला इथं सभ्यतेने राहायचं असेल तर हा नाही तर चालू लागा नाही मी ते हेला म्हटलं मग विनय चला आपण ग्राउंड वर जाऊया मी आता पोस्ट वाचायला सांगते नाही सोडत बरोबर आहे बरोबर जाऊ दे नाही सोडत रामी जाऊ दे बरोबर आहे बरोबर आहे चालो चालो बरोबर जमते पाहो नको ग दूरुनी जाओ नको ग छोरो सुनी पाहो नको ग छो ग छोरो सुनी भारत झाला तरंग गुलाबी सुंदर चोजा गायावरी आओ न छो ग दूरुनी जाओ न छो ग छोरो सुनी
नको गरुनी काही गरज नाही अगं रागवतेस की अशी सायकल शिकवताना हे असंच करायचं असतं. आधार हा फक्त नावाला असतो. तो जेवढ्या लवकर झटकून टाकता येईल तेवढ्या लवकर आपण स्वावलंबी होतो. आत्मविश्वासानं पेडल मारू शकतो. हे तुम्ही मला आधी सांगितलं होतं. आता भाषण जोडतायत. लागलं का? हात लावू नका माझ्या अंगाला. काय मंडळी, काय धंदे चाललेत आपले? नाही, हे ते आपलं हे हिला सायकल शिकवत होतो मी. सायकल शिकवत? मग सायकल धरायच्या वेळी हिला का धरली? तुम्हाला काय करायचेत नसत्या पंचायती? राग आला वाटत. पण मोहल्ला आपला आहे, इथली माणसं बिघडता कामा नाहीत म्हणून सांगतो. नाही तर पुढच्या खेपेला अरे पोत्यात घालीन हे लक्षात ठेवा. अगं तू धनाप्पा जमदाडे म्हणजे एक नंबरचा गुंड आहे. तू उगाच त्याच्या वाटेला गेलीस. मी त्याच्या वाटेला गेले नाही तर तो आपल्या वाटेला आलाय, समजलं? आणि तुम्ही गप्पा बसलात म्हणून मला माझे तोंड घालावं लागलं. अगदीच कसे हो तुम्ही हे? नाही, मी त्याला बोलणार होतो आता. चांगली कॉलर पकडून ये तू. होतीस नाही तर म्हणून म्हटलं जाऊ दे. आज तुझं विमान खूपच उंच गेलेलं दिसतंय. बघ, अगं त्या भगोबाला ऐकता ऐकता भोवळेल ना. ए दादा, तू सांगूनच टाक तू त्याला. सांगू सांगू? नाही, काय मला विमानातून फेकून देईल ना तो खाली. पॅराशूट घ्यायला सुद्धा वेळ देणार नाही. सीधा ऊपर से नीचे. काय झालं? नको, मग नको सांगूस तू त्याला. तू खाली पडलास तरी माझ्यासारखं होईल ना. अगं अगं बेडा भाई, रडतेस काय? रडतेस काय? अगं हे हे सगळं कल्पनेतलं होतं. मी काय वेडा आहे का त्याच्या बरोबर विमानात बसायला? आम्ही विमानात बसणार आमच्या चंद्रराणी बरोबर. खरंच आता? खरंच आपण विमानात बसायचं? होय तर. विमानात बसून आपण दोघं निघणार उंच उंच आकाशात जाणार. कशाला ठाऊक आहे का? कशाला रे? आमच्या चंदाराणीसाठी छान छान चंदारा जाण्याला. ए दादा, असं नाही करायचं. मी बोलणार नाही तुझ्याशी. ए आई बघ ना ए, आज ज्या अर्थी मीटिंग बोलावली आहे त्या अर्थी नक्की 50 रुपये वाढ होणार आहे. ड्राफ्ट कोणी बनवलाय? साहेबाले साहेबाले, चला 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 चला. जी साहेब, पाठवून दे त्यांना. बर साहेब. साहेब बोलवतात. हे तुमचं निवेदन.
आणि त्याला माझं हे उत्तर आलं लक्षात. आणि आहे त्या परिस्थितीत ज्यांना नोकरी करायची असेल त्याने ती करावी, नाहीतर बाहेरचा मार्ग मोकळा. मला गरज नाही. नाव योग्य नाव का? तुम्ही का थांबलात? गेल्या आठवड्यातच आपले खामकर वारले. सकाळी ऑफिसातच त्यांना हार्ट अटॅक आला होता. बर मग? त्यांच्या विधवा बायकोकडे पगार पोस्ता करायचा होता. पुढ्या महिन्याचा पगार काढू ना? 28 तारखेलाच वारले ते. 28 तारखेला म्हणजे त्यांच्या पूर्वी. मग महिन्याचा पगार कशाला? 27.5 दिवसाचा पगार काढा. पण साहेब, तुम्ही माझं काय दिवाळे काढायला निघालात? तुम्हाला सांगतो देशमुख, देवानं काळीच वाटलं ना तेव्हा हा भगवंतराव नक्की शौचाला गेला असणार. अहो, मेलेल्या माणसाचा अर्ध्या दिवसाचा पगार कापला चांडणार? भाई ओखले साहेब, तुम्ही एक करा, खामकरांच्या बायकोला मात्र हे सांगू नका. आधीच ती माऊली दुःखात आहे. नवरा गेल्यावर आतापासून लोक असे क्षुद्रपणे वागतायत हे तिला कळता का म्हणे? अहो, मुद्दाम कशाला सांगायला? पगार कापलाय त्यावरून येईलच तिच्या ते लक्षात. थांबा, कापलेल्या दिवसांचे पैसे मी देतो. हे घालून पुरा पगार द्या तिला. मात्र माझं नाव सांगू नका. अहो, पण नाही म्हणू नका गोखले साहेब. खामकर आपलेही कोणी होते. घ्या तुम्ही. विनयराव, ही तुमची पुण्याई कधीच फुकट जाणार नाही. माझे शब्द ऐकून ठेवा. देव कुणाच्या ना कुणाच्या रूपानं नक्की उभा राहील आणि याची पुरेपूर भरपाई करेल. अहो, तुम्हाला अगदी भरभरून मिळेल. अहो तानीबाई, जरा अंधार येतोय, या चादरी जरा तुमच्या दारात वाळत घाला ना. मी कुठेही वाळत घालीन, सगळी चाळ माझी आहे. काय झालं? थांब, तुझा आदमी बघतो. अहो साधू भाऊ, काय नाही, सदा काय, लवकर या इकडे इकडे. अलो पुसाला या इकडे या. देसाई नवीन देसाई खानविलकर, लवकर इकडे इकडे. त्याने बिना आपल्या कपडे ठेवले. पुसा पुसा पुसा. हा, पुसून घ्या सगळे. स्वच्छ कपडे आहे सगळे. हा, पुसा पुसा. अहो या सगळे, लवकर या सगळ्यांनी. बोला बोला सगळ्यांना. पुसून घ्या आपल्या सगळं. हा, पुसून घ्या सगळ्यांना. बोला. हा, पुसून घ्या. हा, अनिबाई तुमच्या चादरी पुन्हा धुवायला टाका आणि ते यावेळी तुमच्या घरासमोर वाळत टाका. बोला. मला जरा पोस्ट मास्टर ला भेटायचं होतं. हे काय इथं? एक मिनिट. मी आत येऊ शकतो का? हा काय दरवाजा. थँक यू. नमस्कार. या या. विनय देशमुख. विनय देशमुख. या या, बसा बसा. हा. बसा. विनय देशमुख. आलं लक्षात, आलं लक्षात. अहो, अगदी उत्तम स्थळ आहे. तुम्ही डोळे झाकून आपली मुलगी देऊन टाका. पण तुम्ही स्थळाबद्दलच चौकशी करायला आलात ना? तसच म्हणा. अहो तसच काय, रजिस्टर्ड पत्र वेगळं, इन्शुअर्ड पत्र वेगळं, आपली साधी रेकॉर्डेड डिलिव्हरी वेगळी. तुमचं नेमकं काय आहे ते बोला पाहू. एक्सप्रेस स्थळच म्हणा हवं तर. अहो मग ताकाला जाताना भांडण लपवू नये. रावसाहेब, रेव्हेन्यू स्टॅम्प संपलेले, मागून घ्यायला हवेत. अहो मग सांगताय काय, मागून घ्या स्टॅम्प. का स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ? नको नको. तुम्हीच सांगा तुम्ही. तुम्हाला नाही हो, तुम्ही जा. हा तर विनय देशमुख,
अगदी डोळे झाकून मुलगी द्या. साधा सरळ आणि कमालीचा शांत माणूस. अरे ताबडतोब पोहोचेल ना. अरे कोण गोंगाट करतो रे तिकडे? तार करायची आहे त्यांना. काही गरज नाही तार करण्याची. इतक्या जोरात ओरडला तर तसाच मजकूर समजेल तिकडे. तर काय म्हणत होता तुम्ही? मी मी कुठे काय म्हणत होतो? तुम्हीच काहीतरी विनय देशमुख. तो म्हणजे अगदी धुतला तांदूळ. अच्छा. म्हणजे तुम्ही देशमुखांच्या बद्दल दिलेली माहिती बरोबर आहे तर. अहो नॉट पेड म्हणून परत आलं तर मला विचारा. अहो पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. गेले. डेड लेटर दिसत आहे. अरे तुम्ही केव्हा आलात? सॉरी मी बसा बसा बसा. हो आज अगदी सकाळी सकाळी. नाही बरेच दिवस आलो नव्हतो, भेटलो नव्हतो, इकडेच राहतो म्हटलं जात होता. बर बर बसा बसा बसा. आपण बसा ना. अगं विद्या बाहेर कोण आलंय ते तरी बघ. पाहिलंय मग अशी. अगं मग मला नाही का सांगायचं केव्हाचे एकटे बसलेत बिचारे? नाही त्यांना सवय एकटे राहायची. पण आता जास्त दिवस एकटे राहणार नाहीये बरं का तुम्ही आता. परवा पोस्टात माझ्याकडे ग्रस्त चौकशीला आले होते तुमच्या स्थळाच्या. मुलीचा बाप असेल बहुतेक. भांड पडलं ना नक्की लाभ होणार. कर्माचा लाभ. बसा 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 मी आता निघतो. मी पण निघणार होतो आता. नाही नाही तुम्ही बसा चहा घेऊन जा. विद्या मी गेलो ग. हे काय तुम्ही अजून इथेच? म्हणजे काय? मला वाटलं तुम्ही गेलाही असाल लगेच ते स्थळ बघायला. अगं कसलं स्थळ मला खरंच कल्पना नाहीये. तुझी शपथ. अगं मी तू आपलं ते हे आपलं ते दागवली आपण भेटलो नाहीये. अरे वा लक्षात आले वाटत तुमचे मी रागवले ते. म्हणजे काय? मी अस्वस्थ होतो गेले चार दिवस आणि चार रात्री. अय्या खरं की काय एखाद्याला खरंच वाटायचं आहे? एखाद्याशी मला काय करायचं आहे? तुला खरं वाटलं की झालं. रागवलीस वाटत? काय काय माणसं रागवली की छान दिसतात. काय म्हणालात? छान. हे काय छान आहे. चला बोलू नका माझ्या. बरं नाही बोलत. तुझा राग गेला ना? नाही नाही नाही. Thank you.
अजून तुम्ही इथेच? हां आओ आओ सांभाळ हे तुमचं पुस्तक फारच चांगली भयकथा आहे ही मी वाचले ही कादंबरी अहो वाचताना सारखे केस उभे राहतात गंगवागून बसायला लागतं हे असे उभे मग तुम्ही का उभे बसा ना बसा थँक्यू थँक्यू ठीक आहे अरे मी विनय बळवंत देशमुख एका महत्त्वाच्या कामाला आलो होतो आलं आलं आमच्या लक्षात आलं अहो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो थँक्यू तर मग आमच्या कंपनीला अगोदर जरा चहा तरी घ्या
शेलार अरे जरा चहा स्पेशल घेऊन ये साहेबांना कशाला कशाला असू द्या असू द्या असू द्या बरं तुम्ही असू द्या म्हणता तर असू द्या घेऊ स्पेशल चहा तर देशमुख साहेब तुमचा चेक मिळाला तुमचं पत्र मिळालं पत्र चेक मी नाही समजलो तुम्ही पोखरणीच्या देशमुख न्यूज पेपर एजन्सीचे देशमुख ना नाही नाही मी होसले ट्रान्सपोर्ट कंपनीचा देशमुख जिया ओ स्पेशल चा कॅन्सल करून टाक मग साधा आणो मुळी सुद्धा नको पण तुम्ही मुळी बोलूच नका हो मला ठाऊक आहे तुमचं काम आणि तुमच्या त्या भोसले ट्रान्सपोर्ट कंपनीचं काम तुमच्या अगोदर दोघे तिघे जण इथे येऊन गेले आम्हाला तुमच्याकडं कामच द्यायचं नाही अहो पण का तुम्ही आधी इथून अहो तुमचा सगळा कारभारच गलथा नाही तुम्ही उठा उठा चालू लागा बघू इथून पण अहो तुमच्या मालकांना लोकांशी कसं वागावं हेच मुळी कळत नाही उठा म्हणतो ना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आमचे मालक मुळीच नाही तुम्ही जाऊ शकता अहो असं करू नका हो आमचे मालक उद्या मला हेच म्हणतील तुम्ही जाऊ शकता मग माझी नोकरी धोक्यात नाही का येणार नोकरी तुमची नोकरी सांभाळण्यासाठी आम्ही आमचा न्यूज पेपर चालवायचा नाही 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 उठा उठा एक साधं पेपरच का म्हणत आहेत मी पण सर ते म्हणतात की ते काय म्हणतात ते मला ऐकायचं नाही आणि तुम्ही काय म्हणतात तेही मला ऐकायचं नाही माझा फक्त कामाशी संबंध अंडरस्टँड पण सर आपण यापूर्वी प्रयत्न केला होता पण ते कुणालाच दाद देत नाहीत शट अप यू आर युसलेस गुड फॉर नथिंग फक्त फुकटचा पगार खाता तुम्ही गोखले यांचा आज 4 दिवसाचा पगार कापा अहो पण साहेब ते आपल्या ऑफिसच्या कामासाठीच गेले होते ते काम झालेलं नाही तो कट कसल अरे अरे काय चाललंय अरे काय चाललंय अरे काय चाललंय तुम्ही झुरळ आहात आम्हाला तुम्ही कुरतडता तुमच्यावर कीटकनाशक मारायला पाहिजे ही कीड नेली 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 पाहिजे काय चाललंय काय तुमच्याशी असं वागायला नको होतं साहेबांनी खरंच सांगतो देशमुख तोंड देखलं बोलत नाही मी पण तुमच्यासारखा प्रामाणिक कष्टाळू आणि कामात चोख असलेला माणूस क्वचितच पाहायला मिळतो पण ह्या गुणांचं चीज इथे नाही याच वाईट वाटत मला जाऊ देव पण कधी कधी एक गमतीदार विचार येतो मनात तुम्ही ऐकाल तर हसाल अहो सांगा तर खर वाटत कधीतरी आऊट गटकेपुरती का होईना पण खरीखुरी सुलतानकी मिळावी आऊट गटकेचीच का आयुष्यभराची खरीखुरी सुलतानकी मिळावी तुम्हाला ऐकलत का भोंडीराम कांबळे या गिरणी कामगाराला लाखाची लॉटरी आपल्याला बक्षीस मिळालंय यावर त्याचा बराच वेळ विश्वासच बसला नाही बिचाराने स्वतःला किती चिमटे काढून घेतले असतील कोण जाणे बिचाऱ्याच्या बायका पोरांनी हात धुवून घेतले असतील लाखाचं काय करणार हे विचारले असता धोंडीराम कांबळे भांबावून गेला मला 1 लाख काय 5 लाख मिळाले तरी त्याचं काय करायचं त्याचे प्लॅन्स तयार आहेत डोक्यात आधी मिळू तर द्या 5 लाख अरे कसले लाख आणि कसले खाक अरे आपल्या सारख्याना लाख बघायला मिळणार पोस्टर पोस्टर चील चील मारतात सगळा कसा उच्छाद मांडलाय मेलेंनी नुसता उच्छाद मांडलाय लॉटरी लागली लाखाची मग माझं भाडं टाका 2 महिन्याचं मला नाही भोंडीराम कांबळे नावाच्या एका कामगाराला अंती बातमी विनयराव वाचून दाखवत होते हो का वाचून दाखवत होते का मग टीव्ही वर जमेले नो माझी चाळ म्हणजे काय टीव्ही वाटलं होय तुम्हाला ए आई किती छान आपण घेऊया ना आपल्या चाळीत टीव्ही तू गप्प बैस हे पहा देशमुख माझ्या चाळीत असला चावटपणामुळेच चालायचं नाही पेपर वाचत कसला आलाय चावटपणा तू गप्प बैस पायानं चालता येत नाही आणि जीभ मात्र अगदी चुरचुर चालते पांगळी मेली अहो मावशी जे काही करायचं असेल ते 4 भिंतीच्या आत
तुम्हाला शिस्तीने वागायचं नसेल तर आताच्या आता खोली खाली करा. आम्ही नाही खोली खाली करणार. या पांगडीला नीट ठाकात ठेवा. दिवसभर गॅलरी अडवून सगळ्या लोकांना सारखी अडकून ठेवते. लागला का कुठं? लागलं का? लागलं नाही ना? तारी पाहिला मी कधीतरी. दादा तू तू मनाला लावून घेऊ नकोस. आणि आणि मावशींचं बोलणं तर मुळीच मनावर घेऊ नकोस. अरे अरे मी काय कायमची अशी थोडीच पांगळी राहणार आहे? नाही, एक दिवस मला सुद्धा चालता येईल. मी सुद्धा उभी राहील. मला सुद्धा नाचता येईल. अहो देशमुख, नीट शिस्ते राहायचं असेल तर राहा, नाहीतर खोली खाली करा बघू. बघ दादा, नीट शिस्तीने राहिला नाहीस तर त्या तुला जावई करून घेतील. देशमुख साहेब, तुमचं रजिस्टर पत्र आलंय. काय माझं रजिस्टर पत्र कसलं? कशाबद्दल? मी काय केलं? आता आम्हाला काय डावाय तुमची लफडी? लफड 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 देशमुख साहेब, बघायचं नाही तुमचं लव लेटर नाही ना? अहो अरुण पिंबळेकर, लव लेटर काय कोणी रजिस्टर करून पाठवतात? उद्या म्हणाल की साहेबांची नोटीस सुद्धा गुलाबी पेपरवर मिळावी. अहो साहेब सही करताय ना? रजिस्टर पत्र आणि माझं नक्की? अहो साहेब असं काय करताय? हे पा, तुमचं नाव विनय बळवंत देशमुख आपणच ना? अगदी 100% आम्ही सगळे साक्षीला आहोत ना. आणि हे पा, ह्या इथलाच पत्ता दिलेला आहे. बघू बघू. होय बुवा देशमुख, तुमचंच पत्र आहे. पण आम्हाला कधी कोणाचं साधं कार्ड सुद्धा येत नाही हो. आणि हे हे तर रजिस्टर पत्र आहे. अरे काय चाललंय काय तुमचं इथं? लफड लफड. अहो पण तुम्ही जरा बघा ना गोखले साहेब. अरे हे तर तुमचं पत्र आहे. कुठून आलंय? मुंबईहून आलंय. पण मुंबईला तर आमचं कोणीच नाहीये. आणि मी स्वतः तर जन्मात कधी मुंबई पाहिलेलं नाही. मग मुंबईनी तुम्हाला पाहिलं असेल. अगोदर सही करायच्या. कुठून आलाय बघू. हे पा, कोपऱ्यावर लिहिलंय फर्मचं नाव. मुंबईच्या डेडिया मडिया अँड सिसोदिया सॉलिसिटर फर्म कडून आलाय. सॉलिसिटर? बाप रे, काहीतरी कोर्ट कचेरीचा मामला दिसतोय. काय देशमुख, काय भानगड केले तुम्ही? नाही हो, मी काही सुद्धा केलेलं नाही. चाळीचं भाडं सुद्धा वेळेवर भरतो आम्ही. गणपतीची वर्गणीही वेळेवर देतो. होळी पौर्णिमेला आपणहून घरातली खुर्ची नेऊन टाकली होळीत. म्हणजे माझ्याविषयी कोणाचीच काही तक्रार असायचं कारण नाही. मग तुम्हाला सॉलिसिटर कडून कसं पत्र आलं हो? नफड. मुंबईहून रजिस्टर? नफड. अगोदर मला मोकळ करा, याच्यावर सही करून परत द्या, नाहीतर पत्र शेरा मारून परत पाठवतो. नाही जरा थांबा देशमुख, घ्या हे पत्र. नाही घ्या. बघा बघा तरी काय पत्र आहे ते. म्हणा म्हणा बघूया की. अहो फोडतील होते, तुम्ही जा बघू आपापल्या जागी. देशमुख तुम्ही अगदी शांतपणे वाचा ते. आणि हे बघा, तुम्हाला तसंच काही वाटलं तर मला जरूर सांगा. वाचा. काय झालो? काय नाही काय नाही.
लहानपणीच परागंदा झालेले तुमचे चुलते श्रीमान विनायकराव गंगाधरराव देशमुख जे की आफ्रिकेत वास्तव्य करून होते ते आपल्या स्वकष्टार्जित इस्टेटीतून तुम्हास 11.25 लाख रुपये देऊ इच्छितात. सर्व व्यवहार हे पत्र आपणास मिळाल्यापासून 1 महिन्यात पूर्ण होईल. हे 11.25 लाख स्वीकारण्यास आपली संमती घेण्यासाठी या पत्रासोबत आमच्या अटींचा तपशील जोडला आहे. त्याप्रमाणे व्यवस्था करणे बरे पडेल, कळावे. पण तुम्हाला काका आहेत हे तुम्ही पूर्वी कधी बोलला नाहीत. खरं सांगायचं म्हणजे आमच्या वडिलांनी आईन तरुणपणीच घराचे संबंध तोडले आणि स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. बर. आमच्या आजोबांना हे पसंत नव्हतं, त्यामुळे एकदा वडिलांनी घरच्यांचं नाव टाकलं ते अगदी मरेपर्यंत. हो, घरच्यांबद्दल आईकडेही ते अवाक्षरही बोलले नाहीत कधी. ते ठीक आहे, पण हे पत्र सॉलिसिटर कडून आलेलं आहे. ते तुमच्याकडे पैसे मागत नाही आहेत, तुम्हाला पैसे देत आहेत. पण ती अट तुम्ही वाचली कोणती? हेच ना, की हे पैसे स्वीकारायला जर तुम्ही तयार असाल तर इथल्या वर्तमानपत्रात तशी जाहिरात द्यायची आणि उत्तर म्हणून त्या जाहिरातीचं कात्रण सॉलिसिटरना पाठवायचं. हीच अट ना? पण ही अट तुम्हाला जरा विचित्र नाही वाटत? हे पहा, ही अट तुमच्या काकांनीच घातली आहे. आणि हे श्रीमंत लोक काही काही बाबतीत जरा विक्षिप्त असतात, पण त्यात तुमचं काय बिघडतंय? नाही, बिघडलं काहीच नाही. उलट जाहिरातीच्या खर्चासाठी 500 रुपयांचा ड्राफ्टही पाठवलाय त्यांनी. मग झालं तर आपण उद्या एक काम करू, पोस्टातून मुंबईला या सॉलिसिटर कंपनीला एक ट्रंकॉलच लाव. हो हो, नक्की नक्की. हो, मी ती व्यवस्था करतो. जाहिरात नक्की येईल. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, ट्रंकॉल झाला एकदाचा. काय म्हणतायत, एडिया मडिया अँड सिसोदिया सॉलिसिटर्स? पहिली गोष्ट म्हणजे या नावाची सॉलिसिटर फर्म अस्तित्वात आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी ते पत्र पाठवल्याचं कन्फर्म केलंय. पण विनाराव, ती जाहिरातीची अट मात्र कायम आहे. तुम्ही तेवढी ती जाहिरात देऊन टाका. त्या ड्राफ्टचं काय झालं? बँकेतून पैसे घेऊन आलो मी. हो, अरे वा, म्हणजे एकूण या प्रकाराबाबत आता तिळमात्रही शंका घेण्याचं कारण नाही. तेव्हा आता उद्याचे लक्षात घेईस. तुमचं अभिनंदन करण्याचा सर्वप्रथम मान माझा. अभिनंदन विनयराव, अभिनंदन. नाही अण्णा, मला हवेत ते फक्त तुमचे आशीर्वाद. नाही नाही नाही, आयुष्यमान भाऊ, तो दत्तात्रय तुमचं कल्याण करो. फारच विनोदी आहे वाटत दिवाळी अंक. पण तुम्ही आणि परत इथं. तुम्हाला मागच सांगितलं होतं ना की तुमच्या भोसले ट्रान्सपोर्ट कंपनीला आमच्या न्यूज पेपर डिलिव्हरीचं काम मिळणार नाही म्हणून. तुम्ही चालते वा बघू इथून, उगीच माझा वेळ वाया घालवू नका. वेळ वाया घालवतात तुम्ही, तुमचा आणि माझाही. टाइम इज मनी, ठाऊक आहे ना? व्हॉट नॉनसेन्स. नो नॉनसेन्स प्लीज. आपल्याकडे आलेल्या क्लायंटशी ही रीत नव्हे वागण्याची मिस्टर मॅनेजर. क्लायंट? येस, क्लायंट गिराई. आज मी तुमच्याकडे क्लायंट म्हणून आलोय. तेव्हा शेलारला एक स्पेशल चहाची ऑर्डर द्या, मीच देतो. शेलार, शेलार काय बरळताय? मला बरळणं म्हणत नाहीत मॅनेजर साहेब, जाहिरात म्हणतात जाहिरात. ही जाहिरात तुमच्या उद्याच्या अंकात यायला हवी. कसली वधू पाहिजे का? तुमच्या मुली खपत नाहीत वाटत? निष्ठार, असं ओरडता काय? विनोदी अंक वाचता आणि विनोदाला हसण्याऐवजी ओरडता? तुम्ही विनोद केला म्हणून मी विनोद केला. हे पा, हे वर्तमानपत्राचं ऑफिस आहे. हो का? इथे विनोद नको. व्यवहाराचं बोला. ही जाहिरात. ही जाहिरात. दोन कॉलम 10 सेंटीमीटर, 401 रुपये 55 पैसे द्या. म्हणजे ही रक्कम आता भरायची? अर्थात म्हणजे ऍडव्हान्स किती? सगळी रक्कम, पूर्ण रक्कम 401 रुपये 55 पैसे. का?
माझ्याकडे हे 400 रुपयेच आहेत. नाहीये हे घ्या. उरलेले 1 रुपया 55 पैसे मी उद्या देईन. उद्या? मग जाहिरातही उद्या. पण असं काय करता, मी 400 रुपये देतोय ना रोखे. हे पा मिस्टर, सगळे पैसे जर रोख नसतील तर जाहिरात घेणार नाही. नाही? पण वाचा किती जाहिरात वाचलीत का? 1.5 रुपयाचा क्रेडिट तुम्ही कुणाला नाही म्हणता, उद्याच्या लक्षाधीशाला. लक्षाधी? मग वाचल्याशिवाय. चौव्वा अकरा लाख. मॅनेजर अहो जाहिरात. एलार स्पेशल कांदा. अरे काय झालं मॅनेजरांना? वा बघा काय झालं यांना. आपण कोण? मी ही जाहिरात द्यायला आलो होतो. एक्सक्यूज मी, एक मिनिट. हा चालू द्या. ही जाहिरात त्यांनी वाचली आणि एकदम त्यांचं भान हरपलं. हे उद्याच्या अंकात येऊ द्या. अहो ही जाहिरात नाही, बातमी आहे, बातमी. चला चला माझ्या बरोबर. वंडरफुल, सिम्पली वंडरफुल. यंग मॅन, तुम्हाला कल्पनाही नसेल, तुमची ही जाहिरात म्हणजे एक साधी जाहिरात नसून एका बातमीचा विषय. अहो काय सनसनाटी बातमी आहे. ह्या एका छोट्या शहरातला एक सामान्य माणूस एका महिन्याभराच्यात लक्षाधीश होणार. वा काय आनंद होईल गावाला हे वाचून. हो होईल ना, पण सगळ्यांनाच नाही होणार. आपल्या गावातल्या गुंडांना कसं होईल? गुंड? हो आपल्या गावात गुंडगिरी आहे, लुबाडणूक आहे, भ्रष्टाचार आहे. आहे हो, पण पुराव्याशिवाय कसं छापणार आहे? या समाजकंटकांची यादी आहे माझ्याकडे, त्यांच्या सगळ्या कृत्यांची नोंद. डायरी आहे, डायरी. माय गुडनेस, रिअली? पण मिस्टर देशमुख, माझा सल्ला माना आणि तुमची ती मौल्यवान डायरी बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा. वेळ येताच आपण ती अवश्य छाप. तुमचा पेपर चांगला आहे, आपल्या थोर परंपरेतला आहे. होय ना, थँक्स. पण एक तक्रार आहे. ती कोणती बुवा? तुम्ही तुमचं ट्रान्सपोर्टचं काम आमच्या कंपनीला, म्हणजे आपल्या गावातल्याच भोसले ट्रान्सपोर्ट कंपनीला न देता बाहेरच्यांकडे सोपवलंय. जरा बघाल का? बरं बरं, ठीक आहे. तुमचा तो प्रश्न आपण जरूर सोडवू. तुम्ही पेपर्स वगैरे घेऊन या एकदा, पण मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. हो अवश्य. मी निघू का? मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ठीक आहे, येतो मी. गुड लक. काय रे, या देशमुखला झालंय तरी काय? कालही आला नाही. सिक नोट नाही, निरोप नाही, फोन नाही, आजही आला नाही. साहेब चांगलाच भडकलाय. काय हो देशमुख, इतक्या कामावर येण्याची टाईम काय तुमची? काल कुठे होता तुम्ही? अहो निदान काय कळवण्याची काय रीतवाद का आहे का नाही तुमच्या जवळ? इकडे काय ते बाई बुवा. काय? साहेबाचा रुबाब नाही करायचा. त्या बघू इथून आपलं वर्तन जरा सुधारा. सुधारतो. मी वळून लावू. काय नको. बाबा की माया अगाध है. माया? माया लागला का जिभला चाटाला? माया म्हणजे काय पोरगी नव्हे. बाबा लोकांच्या माया, छाया, दया वेगळ्या असतात आणि पायाही वेगळ्या असतात. माया पाहिजे होती. अरे काशीराम जी. काशी साहेब आले का? केव्हा आले? 3-3 बोलावलं तुम्हाला. तुमचाच पत्ता नाही. देशमुख साहेब जरा जपून बरं का, साहेब लई गरम झाले तुमच्यावर. असं जा बर्फाची पिशवी घेऊन ये. मिस्टर देशमुख थांबा. तुम्ही मला नोटीस देण्याच्या आधी मी तुम्हाला माझा राजीनामा देतोय. याचा अर्थ काय? अर्थ उघड आहे. तुमच्या या नोकरीत माझ्या इतर सहकाऱ्यांप्रमाणेच मला सुद्धा असुरक्षितपणाची भीती वाटत आली आहे. त्यातून आता बाहेर पडतोय. मी नोकरी सोडतोय. काय भांग पालत की काय? नाही, मी अंमली पदार्थ घेत नाही.
साहेब त्यांना 11.25 लाखाची इस्टेट मिळाली. 11.25 लाख मग थांबलात का? आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल काय वाटतंय हे जाण्यापूर्वी मला ऐकवायचंय तुम्हाला. ऐकूया. तुमच्या निर्दय हुकुमशाहीमुळे आम्ही सगळे भित्रे, भेकड आणि आत्मविश्वास शून्य बनलेलो आहोत आणि ही अवस्था तुमच्या धंद्याच्या दृष्टीनं फार वाईट आहे. म्हणजे काय? अशी माणसं आत्मविश्वासानं तुमच्या गिराईकांना सामोरं जाणार कशी? त्यांना स्वतःबद्दल विश्वास वाटत नाही, ते गिराईकात काय विश्वास उत्पन्न करणार? काय म्हणताय? काय तुमचा स्वतःचा आत्मविश्वास नाहीसा झालेला आहे. तुम्ही संशयी, खुनशी आणि चिडखोर झाले. देशमुख, चिडलात ना? बघा, येतो मी. थांबा. काय साहेब? जी खुर्ची आण. होय साहेब. आणि देशमुखला खुर्ची? हा खुर्ची. तुम्ही बसून खावा आता मिरची. नाही तर मग काय होईल? मग हे जे तुम्ही आता बोललात हे सगळं खरं आहे? या 11.25 लाखाचा उन्माद आहे. निकालच खरंय. माझ्या मनात जे होतं ते बोलायचं धैर्य मला या 11.25 लाखाने दिलं इतकंच. खरं म्हणजे हे असं धैर्य, असा आत्मविश्वास इथल्या प्रत्येकाच्या मनात तुम्ही निर्माण करायला हवा होता. हॅलो, कोण? आहेत. आपण कोण बोलतात? आहेत आहेत. एक मिनिट साहेब, देतो देतो. त्या नगरामधून फोन आहे. प्रत्यक्ष संपादक भाऊसाहेब बोलत आहेत. हो भाऊसाहेब ब्रह्मांडकर. हो. हॅलो. हा बोला भाऊसाहेब, काय म्हणताय? जरा एक मिनिट. हा तुम्ही जरा आवाज करू नका, मला त्रास होतोय ऐकायला. थँक्यू. हा बोला. काय? अरे वा, गावावर अग्रलेख लिहिताय का? हो लिहा ना. नाही नाही, माझ्या नावाचा तुम्ही जरूर उल्लेख करा. हो हो. नाही नाही, मी जेव्हा घाबरत होतो तेव्हा मला ठाऊक असूनही मी बोलत नव्हतो. आता ज्या अर्थी मी बोलतोय त्या अर्थी मी कुणालाच घाबरत नाही. हो हो हो. ठीक आहे ठीक आहे. काय ते डायरी? हो हो, ठेवतो ठेवतो मी बाईक. हो हो. हां बरं बरं. हो हां ठीक आहे ठीक आहे. हां आमच्या कंपनीचं रेट कार्ड? बर बर, मी सांगतो आमच्या साहेबांना. हा बर बर, ठीक आहे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच भाऊसाहेब. थँक्यू. मी सांगतो. बर बर. हो भेटूया भेटूया आपण. हा जरूर. बर बर. हा ठेवा. हा हो हो. साहेब आपल्या कंपनीला तुम्ही अजून आपली कंपनी म्हणता? इथं मी माझ्या आयुष्यातली काही चांगली वर्ष काढलीत. पण आज तुम्ही नोकरीला लात मारलीत. नाही, लात मारायला मी गाढव थोडाच आहे. ज्या माणसात न्यूनगंड असतो तीच माणसं नोकरीला लात मारण्याच्या वल्गना करतात. पण जाऊ दे. जनगण मनाचं ट्रान्सपोर्टचं काम आपल्याला मिळतंय. त्यांनी कंपनीचं रेट कार्ड मागितलंय. पण हा चमत्कार घडला कसा? ते सांगेन मी नंतर. मला ते निघायला हवं. हॅलो, पोस्टले ट्रान्सपोर्ट. कोण? हो आहेत. देतो देतो देतो. कोणी गुजराती सम आहेत. हॅलो, काय 11.25 लाखाचं काय करणार? जमलं तर स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू करीन. हो इथला अनुभव आहेच मला. हो हो हो, भेटू भेटू संध्याकाळी. बसा. नाही मी जातो. नाही बसा बसा बसा. माझा एका देशमुख, तुम्ही स्वतंत्र व्यवसाय न करता ते पैसे बँकेत ठेवा आणि त्याच्या व्याजावर. नाही नाही, मला मला निष्क्रिय राहायचं नाहीये सर. हा तुम्ही रिकाम नाही राहायचं, तुम्ही आमच्याकडेच राहा. नाही मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. हे करार पत्र ताबडतोब टाईप करून आण. चल. बर साहेब. आज तुम्ही या ऑफिस मध्ये ज्या आत्मविश्वासानं वावरलात तसंच नोकरीत राहायचं. पुढे तुम्ही 5 वर्षाचा करारच करून टाकतो. आहे त्यापेक्षा 2.5 पट पगार किंवा कमिशन. पण मला
मला केवळ पैसा नकोय, तो तर मला मिळणारच आहे. मला मला आधी काहीतरी करून पाहिजे स्वतंत्रपणे. हा मी तेच म्हणतोय, तुम्हाला इथं पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. एवढंच नाही तर तुम्ही ज्यांना ज्यांना म्हणत असाल त्यांना मी स्वातंत्र्य देईन. पण आपला धंदा जोरात चालला पाहिजे. कसला करार टाइप केला रे देशमुखाचा? 5 वर्षाचा करार, पगार वाढ, अधिकार वाढ, सलीम चंगळे आयला अखरीतच घडले म्हणायचं. आयला आम्ही म्हणत होतो त्या देशमुखाचं डोकं फिरलं वाटतं, पण खरं डोकं फिरलंय त्या भगोबाच. त्या देशमुखाला आरामच आराम, निदान 5 वर्ष डोक्यावर टांगती तलवार नाही. तुमच्या 5 वर्ष टाळकीवर मिरे वाटत राहिला नाही देशमुख, तर बघत राहावा. अरे बाबा, 11.25 लाखाचा मसाला आहे त्याच्याकडे. पावलं वाजवी. नमस्कार साहेब. आम्ही तुमचीच गोष्ट करतो आता. हो, तुम्हाला बघून आनंद झाला. घाबरे उगाच काहीतरी बोलून देशमुख साहेबांना बोर करू नकोस. देशमुख साहेब, त्या सांगू तुम्हाला? सर्वांना सांग, आपण सगळेच घेऊ ना. सर्वांना सांग सांग, देशमुख साहेबांची ऑर्डर आहे. मला माझं दूध आहे ना, दूध हळद घालून सांगतो. विनयराव, भगवानला तुम्ही चांगलाच गुंडाळला. नाही भगवंतराव, कसे मनानं वाईट नाही. तुम्हाला प्रमोशन दिलं ना. नाही तेवढंच नाही, ह्या पुढं तुमच्यापैकी कुणाच्याही डोक्यावर टांगती तलवार राहणार नाही. म्हणताय तरी काय, खरं सांगताय हो ना? आता आपण सर्वांनी यापुढं मोकळेपणानं काम करायचं. आणि कामाबद्दल कुणाच्याही डोक्यात काही चांगली कल्पना आली तर बेधडक साहेबाला जाऊन ती सांगायची. वा वा. आणि हे सर्क्युलर विनयराव, तुम्ही म्हणता तसं. आणि हे पहा विनयराव, आजपासून तुम्ही इथं नाही बसायचं. साहेबांनी तुमच्यासाठी वेगळ्या केबिनची व्यवस्था केली आहे. नाही गोखले साहेब, मी नेहमीच्या जागीच बसीन. वेगळा कशाला, आपला कामाशी मतलब. थँक्यू. चीयर्स फॉर विनयराव. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. वा वा वा, व्हेरी इंटरेस्टिंग. काय गंमत असते ना एक. तुम्हाला सांगतो भाऊसाहेब, आधी मला हा गाव सोडावा असं वाटत होतं, पण आता नाही. आता आता मी इथेच राहणार. इथेच राहून मला जे काही करायचं ते मी करणार. म्हणजे धंदा, उद्योग वगैरे हे स्वतःपुरतं झालं. मला समाजासाठी काही करायचंय. ओके, म्हणजे हे भ्रष्टाचारी अधिकारी, लोकांना लुबाडणारे लबाड व्यापारी, गुंड यांना धडा शिकवला पाहिजे. पण हे फार धाडसाचं वाटतंय. 11.25 लाख रुपये मिळतायत, ते घेऊन सुखानं राहायचं सोडून कशाला. हेच हेच लोक असाच विचार करतात. पण मला एक सांगा भाऊसाहेब, सुरक्षितता आल्यावर माणसानं धीट व्हायचं की आपलं भित्रच राहायचं? अर्थातच धीट व्हायचं. हा, या समाजशत्रूंच्या विरुद्ध कुणीतरी उभं राहिलंच पाहिजे. आपल्याला चुरा होता येत नसेल ना, तर निदान बोटातला खडा तरी व्हावं, त्यांना अगदी बेचैन करावं. मला खरोखरी तुमचं कौतुक वाटतं देशमुख, तुमच्या मुलाखती ते सगळं छापू ना. म्हणजे काय? हो हो, या कामात तुमच्या पेपरची मदत हवी. ती तर आहेच, पण तुमची ती डायरी. डायरी? कसली डायरी? डायरी आहे ना, तिच्यातल्या नोंदीचा उपयोग होईल. पण आधी ती बँकेत सुरक्षित ठेवा. हा, तसं नको. उद्या तुम्ही ती घेऊन माझ्याकडे या, आपण दोघही बँकेत जाऊ. ठीक आहे ठीक आहे, मी होता या. उद्याच्या अंकात मुलाखत वाचा. हो हो. हॅलो, अरे बोल रे, अरे तू बोल रे, मी ऐकतो रे. ते शब्द मॉल्युशन पडलं पाहिजे आमच्या गोडाऊन मध्ये. गोडाऊन सगळा झाला पाहिजे, हाऊस फुल्ल.
बाहेर कुठे बी डबा नाही भेटला पाहिजे तेलाच्या कोणाच्या दुकानात. पैशाची काय गोष्ट करतो तू? दिवाळी आली की रे तोंडावर, चार दिवसात धोत आहे बघा मार्केट तंग. ओ शेजी, आता आपली झावा तंग व्हायची पाळी आली. वाचलं का पेपरात काय लिहिलंय ते? काय आलं रे पेपर मध्ये? विनय देशमुख. हा ते लाटरी वाला म्हण की रे. लाटरी वाला नव, आता आमच्यासाठी तो खतरा वाला होणार आहे. गुंडांना नफेखोरांना दीदार रस्ता दाखवणार आहे तो. त्याच्याकडे डायरी आहे म्हणा. असू दे की डायरी, आमची पायरी कुठपतू रस्ते त्याला कुठे असत रे ठाऊक. तसं नव शेठजी, बडबड भलतीच करतोय साला. मुलाखत वाचा. तू बेकार बडबड करू नको रे, आम्ही वाचून सोडलं की ते पेपर. याचा बंदोबस्त अगोदरच केला पाहिजे. सच्ची शिकार येळ लागतो रे आम्हाला. आम्ही हत्तीची शिकार करतो, हत्तीची. हे बघ दाना कंगाल वाटत लवकर करत तिकडे पैशाची नशा म्हणून करत ते अशी बगबग. आणि पेपर वाले छापतात त्यांची बगबग. त्यांचं काम त्यांना करू दे, आपलं काम आपण करू. तू पहिला धंद्याकडे ध्यान दे रे, धंद्याकडे. चावट मला शिटवतेस काय? सावकाश 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 मला शिटवतेस काय? करवली अगं तुझं तर ती लग्न करतो बघ, तुला तर ती बोलायला सोडवतो बरं का चंदा. सावकाश बस इथं. माझ्या आधी तुला बोलायला सोडवतो आणि बरं का ग, तुझा तुझा नवरा पण मी शोधून काढणार बरं का. कसा कसा नवरा? असं असं दुःखेदार मिशीवाला. हे बघ, हे असं भावा बहिणीच प्रेम पाहिलं की कसे अगदी डोळे निवतात. होय की नाही गंगे? हो ना. पण मग मला सुद्धा असा एक भाऊ का नाही ग दिला साई? तुझ्या कुठली मूर्ख कुठली? तशी आमची गंगे की नाही? फार शहाणी आहे हा विनयराव. शहाणी माझी बाय ती. परत का विनयराव, तुमच्यासाठी आमच्या गंगेने की नाही मांडे केलेत. मांडे मांडे असले बो मनातले? मनातले नाही काही, पुस्तकातले. अहो 11 पुस्तक वाचलेत. 11 11 नाही काही, 17 अन्नपूर्णा, पूर्ण अन्ना, हजार पाकक्रिया, 64 चविष्ट चमत्कार, जिभेची जीवलग, गृहिणी सखी. मी सुद्धा तिला तेच म्हणाले, पुरे पुरे. पण ऐकीस ना, सगळ्या पुस्तकातलं थोड 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 करून तिने हे मांडे केलेत तुमच्यासाठी. आई मला बाई लाज वाटते. बापरे, कशाला कशाला त्रास घेतलात? हा सगळ्या पुस्तकातून वर्गणी गोळा करून मांडे करायचा त्रास. भलतच. अहो आपल्या माणसासाठी का कुठे त्रास असतो? होय की नाही गंगे? आई सांगितलं ना मला बाई लाज वाटते म्हणून. बघा ना हो, ह्यांच्या आई. ह्यांच्या आई म्हणजे काय मावशी? कळेल कळेल. अगं ही सुद्धा लहानच आहे तुझ्यासारखी. मी जातो का आई? आहो आहो थांबा थांबा, टळलं मेलीच लक्षण. अहो मुद्द्याचं राहूनच गेलं. मुद्द्याचं की मांड्याचं? बरं का, काही झालं तरी आपली ताळ नाही सोडायची. तुम्हाला की नाही वरच्या मजल्यावरची टोकाकडची 3 खोल्यांची जागा दिले. आज सामान हलवायचं. अबे ती जागा तुम्ही तुमच्या भावी जावयासाठी राखून ठेवली होती ना. आता तुम्ही आम्हाला परके आहात का? काय ग गंगे? हो ना, जो नाही परका वो है घर का. तर सरका मला जाऊ दे हो. हे बघा, ती वरची जागा आम्हाला नको. आम्हाला ही ही ठीक आहे जागा. पण असं काय करताय तुम्ही? तुम्ही मागाल ते तुम्हाला देईन मी. होय की नाही ग गंगे? आम्ही नाही जा. आमची आई की नाही फार चावडतंय. हो की नाही? हो. मेलो आहो आहो. पण थांबा, काय तुमच्यासाठीच केलेत ते मांडे? मांडे मांडे मनातच राहू देत. आहो पण आहो आहो. खूप खूप वाट बघायला लावली तुम्ही मला. अगं 2 मिनिट तर उशीर झाला. 2 मिनिट नाही, 2 वर्ष. काहीतरीच काय बोलते? काहीतरीच नाही.
तुम्ही तुमचं प्रेम बोलून दाखवाल, मला मागणी घालाल म्हणून दोन वर्षापासून वाट बघत होते मी. पण अखेर बोललोच ना मी. तर बोलविता धनी 11.25 लाख, ते मिळाले नसते तर मला 11.25 जन्म वाट पाहत बसावं लागलं असत. अग पण शेवटी झालं ना सगळं गोड. ए मिस्टर, काय धंदे चालले तिथं? धंदे? अरे मी हिच्याशी प्रेमानं बोलत होतो. आता याला तुम्ही धंदे म्हणत बसाल तर हा काही बेकायदेशीर धंदा नाहीये. तुम्ही जा तुमचे धंदे करायला. का उभे बघतोस तुला आज? नको, आपण जाऊया. अरे पण तू मला मारणार? हा या चाकू. माझ्या आईला ते आवडणार नाही. आईचा काय संबंध इथं? असं कसं म्हणतोस? तुझ्या आईचा तसा तू लाडका आहेस तसा माझ्या आईचा मी लाडका आहे. तुझ्या आईचा तू लाडका नाहीस? जास्त बडबड करू नकोस. असलाच पाहिजेस. अरे तू जेव्हा जन्मालास तेव्हा बघा माझं बाळ, बघा माझं बाळ असं म्हणत तुला घेऊन सगळ्यांना दाखवत ती फिरली असेल. तुला काय कल्पना की मोठा झाल्यावर तिचं बाळ चाकू घेऊन खून करील म्हणून? तुला तिनं तीट लावलं असेल, तुला मऊ मऊ भात भरवला असेल, तुझे लाड केले असतील. अरे तळ हातावरच्या फोडासारखं जपलं असेल तुला तिनं. तुझ्या पाठीला जेव्हा फोड झाले होते तेव्हा रात्री अपरात्री तू तरत उठायचास. अशा वेळी तुला कोण उचलून घ्यायचं? तुझे वडील हे खोरत पडलेले असायचे. तुला उचलून घ्यायची दिवसभर काम करून दमलेली तुझी आई. अरे घट्टे पडलेल्या हातात घेऊन तुला झोका द्यायची ती झोका. नाहीची कुणी माझा बाळ सर्वांना आवडे कौतुक केवढे करू त्याचे. माझा बाळ मोठा होईल सर्वांच्या उपयोगी पडेल. अरे तिनं हे पाहिलं असत तर त्यासाठीच काय एवढ्या खस्ता खाल्ल्या? नाही मग ताक बरं तो चाकू. तुम्हीच घ्या. आता आता घरी जा. हा जा जा जा. अरे इकडे इकडे हा चाकू घेऊन जा. ये इकडे हा चाकू घे. यापुढं फक्त पेन्सिलीला टोक करायला वापर. जा. मी एक वेगळंच रूप पाहते तुमचं. मी तर नक्कीच 11.25 लाखाची किमया नाही. किमया नसली तरी निमित्त तेच. मी या गुंडांचं एक पाहिलंय विद्या. हे गुंड कधी शूर नसतात, आपण भ्याड असतो म्हणून गुंड मासतात. तर उद्या त्या डायरीच्या बातमीनं बघ कशी खळबळ माजेल ती. डायरी? खरंच मलाही पाहिजे ती डायरी. अगं खरं सांगायचं म्हणजे त्या डायरी मध्ये काहीच नाहीये. त्या दिवशी मला काय बुद्धी झाली आणि मी त्या भाऊसाहेबांना थाप मारली. भाऊसाहेबांना खरं वाटलं. या त्याने मला डायरी घेऊन बोलवलंय. मग आता काहीतरी जुनी पुराणी एखादी हिशेबाची डायरी एका कोऱ्या पाकिटात बंद करून त्यांच्या हातात ठीक आहे उघडून बघायचं नाही. हा चल जाऊया. आहेत का मनुताई घरात? हो या 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 अण्णा या आत्या ना. काय चाललंय हा पसारा मांडून? बसा ना बसा. आमच्या भोसले ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी नव्या ऑर्डर्स मिळाल्यात. गेल्या काही दिवसात आमचा बिझनेस खूप वाढलाय. बरोबर, तुमच्यामुळेच ना. असं म्हणा हवं तर, कारण या सगळ्या ऑर्डर्स मीच मिळवल्यात. हल्ली ना जिथं जिथं जातो तिथं तिथं स्वागत होतं. शब्द टाकायचा अवकाश लगेच उचलला जातो. बरोबर. आता तुम्हाला ते ग्लॅमर आहे क्रिकेटवाल्यांना असतं तसं. उगाच नाही या कंपन्या क्रिकेटवाल्यांना मोठमोठ्या पगारावर नोकरीला ठेवीत. त्यांच्या नावावर फायदा होतो या कंपन्यांना. तसंच आहे. नाही माझ्या नावाचा कसला फायदा? अहो तुम्ही नशीबवान लखपती. पैसा पैशाकडेच जातो. उपाशी पोटी लोकांना कोण जेवायला बोलवतोय? भोजनाची भ्रांत नसलेल्यांनाच मेजवानीची आमंत्रण असतात अगदी आग्रहाची. खरं मनुताई काय वाढणार आज अगदी अवेळी?
आधी लगीन कोंडाण्याचं. कोंडाणा? हो, आता आमचा कोंडाणा तुम्हाला ठाऊकच आहे. तो एकदा सर झाला. हो, तो तर केव्हा सर झालाय, त्याची काळजी आता तुम्हाला नको. हो, तसं नाही, पण सारा रीतसर नको का व्हायला. दत्तात्रय तुमचं कल्याण करेल. अण्णा, फूल पडलं. अहो, उजवा कौल दिलाय. कोण कोण ओरडला? ए आई, मी पण हाक मारू. विनय, ओरडलं कुठं? पण ओरडलं. हा, ती आपली, मी एक आरोळी ठोकली. आरोळी आरोळी ठोकली? आरोळी ठोकायला काय झालं? काय झालं म्हणजे आनंद झाला मला. आनंद झाल्यावर आरोळी ठोकतात? कपडे काढून नाचत नाही का? नशीब, कपडे तरी आहेत अंगावर. मला वाटतं देवानं तोंड दिलंय त्याची पिठाची गिरण करू नये. निदान बाई माणसानं तरी. थँक्यू. लोक काय म्हणतील असं काय करताय? झालंय का तुम्हाला? विनय, आई ते गेले. जाऊ दे. इश्काचा मी राजा, तू राणी स्वप्नाची. भीती नाही प्रेमा, न पर्वा जगाची. विसरून साऱ्या दुनियेला हसत नाचत जाऊया. विसरून साऱ्या दुनियेला हसत नाचत जाऊया. चल जाऊया प्रेमाच्या गावा. चल जाऊया प्रेमाच्या गावा. विसरून साऱ्या दुनियेला हसत नाचत जाऊया. चल जाऊया प्रेमाच्या गावा. चल जाऊया प्रेमाच्या गावा. ज्वानीला आलय तुफान, बघ प्रीतीला आलय उधान. भर ज्वानीला आलय तुफान, बघ प्रीतीला आलय उधान. नाही मना लाल गाम, धुंद प्रीतीत राहू दे भान. नको लाजू
अशी जरा घे ऐकुनी नक लाजू अशी जरा घे ऐकुनी साध तू माझ्या प्रेमाची अग विसरुनी साऱ्या दुनियेला हसत नाचत जाऊया चल जाऊया प्रेमाच्या गावा चल चल जाऊया प्रेमाच्या गावा श्रावणात भाव दाटून आले मनात उन्मुक्त या निर्झरास कोण रोखतो पाहूया आज सरुनी साऱ्या दुनियेला हसत नाचत जाऊया चल जाऊया प्रेमाच्या गावा चल चल जाऊया प्रेमाच्या गावा कोठी जगात प्रीत तुझानी माझ्या मनात गाव प्रीतीच कोठी जगात प्रीत तुझानी माझ्या मनात हातात घेऊन हात खऱ्या दिलान देऊया साथ देया जीवनी सुख दुःखातही देया जीवनी सुख दुःखातही साथ मला तू विसरुनी साऱ्या दुनियेला हसत नाचत जाऊया विसरुनी साऱ्या दुनियेला हसत नाचत जाऊया चल जाऊया चल जाऊया प्रेमाच्या गावा म्हणजे आता साखरपुडा करून टाकूया लवकर हो हो खरं म्हणजे मी तेवढ्यासाठी इथं आलो होतो अगदी माझ्या मनातलं बोललात बघा तुम्हीच दिवस ठरवा म्हणजे झालं कुठलं चालेल नाही का ठीक आहे हा हो ठीक आहे पण काय तयारी करावी लागते ते आता तुम्हीच आम्हाला सांगा कारण विद्येशिवाय आमच्या घरात दुसरं बाई माणूस नाही ते तुम्हाला ठाऊकच आहे सगळी धावाधावा आता मला एकट्यालाच करावी लागणार आहे आणि वय काय तुमचं आता त्याची काळजी तुम्ही बिलकुल करू नका आम्ही आहोत ना दोघ काय रे विनय हो चला नाही म्हणजे ते काय नाही म्हणजे तुम्ही वडील माणसं तयारी सगळी करा ठीक आहे हो का म्हणजे धावपळ मी आणि अण्णा नाही करायची आणि तू नुसता येऊन बसणार नवरदेवासारखा हो आहो ते आता नवरदेवच आहेत काय तुम्ही म्हणाल ते सट्टा नको हा विनय आता मी सांगते तसं करायचं उद्या विद्यासाठी अंगठी आणि साडी घेऊन यायची बिलासपूरच्या बाजारात हे सगळं चांगलं मिळत अगं आई मला एकट्याला साडीतलं काय कळतंय ओके ना आलं आलं आता माझ्या लक्षात ठीक आहे अरे विद्याला घेऊन जा आणि सगळ्या वस्तू खरेदी करून घेऊन ये अण्णा तुमची सुद्धा यादी देते मी याच्याकडे तुम्ही अगदी निश्चिंत राहा म्हणताई आज तुम्ही माझ्या डोक्यावरच मोठं ओझ उतरवलं हे घ्या हे आधी तुमच्या स्वाधीन करतो अधिक लागले तर मागायला संकोच करू नका अहो पण आणि घाई काय आहे अण्णा अहो व्यवहार म्हणजे व्यवहार घ्या अण्णा हे एका अर्थी बरं झालं बरं का म्हणजे या साखरपुड्याच्या खरेदीच्या निमित्तानं ही आईची एक रंगीत तालीम होतीये रंगीत तालीम म्हणजे कशी
आमच्या चंदा राणीच्या लग्नाची हॅलो हा अरे आम्हीच बोलतोय बाबा आम्हीच बोलतोय अरे केव्हापासून पाहिलं तुमच्या फोनची वाट आई अरे उगी कशाला करते रे कटकट मुद्द्याचं म्हणून चोर की रे उद्या दोपहरच्याला पाठवते तुम्ही माल मग आता दोपहरच्याला तुमचा माणूस होते खडखड ना केला आम्ही बी आमचा माणूस पाठवतो ते खडखड ना केला होड होड इकडे रे काय मालक एकट्याला बसव दोघ कशाला रे पांड्या तू जा रे वर्णन लिहून गेले हा ग्रीन पॅन्ट लाल शर्ट आणि हातामध्ये तांबड गुलाबाचं फूल असेल हा काय तुमचा कोडवर्ड हा आमचा कोडवर्ड घबाड हा हा ठेवते ठेवते हा हा बंद करते हा जग्ग्या तू हेच कपडे घालून हातामध्ये तांबड फूल घेऊन छान जाऊ द्या खडखड टाकेला हा त्यांचा कोडवर्ड ध्यानात ठेव काय अंडी पिल्ली आपला कोडवर्ड बी ध्यानात ठेव घबाड अंडी पिल्ली घबाड अंडी पिल्ली घबाड मालक काय मनासारखी झाले की नाही खरेदी सगळं काही मनासारखं झालं पण काय हे तुमचे कपडे काय हो तुमचं कबाळेपणा आमची आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पण उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी करायला कोणाचा विरोध आहे का ते काही नाही यापुढे तुम्ही अगदी अप टू डेट राहायचं एवढ्यापासूनच हुकमत गाजवायला लागलीस की काय तू समर्थ रामदास आपले आदर्श आहेत सावधान म्हटल्यानंतर बोलल्यावर उडी मारून पळून जाईन मी मना सज्जना भलते विचार करू नये माधोपूर हो किती सवाऱ्या दोन सवाऱ्या पैकी एक खाशी सवारी बसा बसा बस बस बापरे काय झालं अगं आई आणि चंद्राणीचे साड्यांचे बॉक्सेस दुकानातच राहिले हे तू बसा मी आलो तुमचं म्हणजे अहो साहेब लवकर या हा गेलो ना हा आलो इकडे समोर दुकान आहे खडखड नाका टॅक्सी माधवपूरची आहे साहेब माधवपूरचे त्याचं संपूर्ण भाडं देईन माधवपूर पर्यंत जाऊ दे टॅक्सी एक पॅसेंजर मिळायचा साहेब अजून मिळायचं अजून त्याचं भाडं मी देईन जाऊ दे टॅक्सी बसा बसा हॅलो चला चला बसा बसा आले आले हे काय हे बघ दुकानदारांना हात ठेवले नाहीत ना कानावर अगं काय बिशाब आहे त्याची गाठ माझ्याशी आहे खरंय ते सध्या वट आहे तुमची हे काय हा बॉक्स कोणाचा यांचे यांनी पैसे भरलेत या जागेचे असं होय आणि हे बघा आता नेहमी सुटाबुटात राहायचं हो ग बाई सूट घालतो बूट घालतो आणि एक गुलाबाचं फूल पण लावतो अहो ती डायरी ठेवली ना बँकेत कसली डायरी डायरीची गरजच नाही हा मिस गाव का सब जानते है कोण क्या कर रहा है किधर जा रहा है किधर किसका घबाड है घबाड ओ घबाड सगळ्यांची अंडी पिल्ली ठाऊक आहे मला काय म्हणता काय हो अंडी पिल्ली थांबो गाडी थांबो थांबो म्हणतो ना मला इथं उतरायचं आहे थांबो तुमचं राहिलं टॅक्सीत पासं ठेवलं गाडी कडून उतरला मी हाका मारतो जीव घेऊन धावत सुटला काय कळत नाही काहीतरी भानगड दिसते तुम्ही असं करा पार्सल घेऊन पोलीस स्टेशनला मी त्याचा पाठलाग करतो
यू आर अंडर अरेस्ट चला घेऊन चला याला चल चला चला घेऊन चला आशीष कोकेन कमीत कमी 3 लाखाचा माल मिस्टर विनय देशमुख हे प्रकरण उघडकीला आणण्याचं श्रेय तुमचं आणि तुमच्यामुळेच हा माल हस्तगत करण्यात आला पण मला एक कळत नाही आहे की या आई तुमची मुलाखत वाचली आम्ही पेपरमध्ये वी आर प्राउड ऑफ यू तुमच्यासारखे लोक असे पुढे येतील तर आम्हालाही जोमानं काम करता येईल आणि त्या तुमच्या डायरी विषयी मला कुतूहल आहे डायरी 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 बँकेत आहे बँकेत बँकेत डायरी ते आहेत ना भाऊसाहेब ब्रह्मांडकर जनगणमनचे तर त्यांना भीती वाटते की या डायरीमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे गुंडांकडून त्यांचं म्हणणं अतिशयोक्तीच नाहीये अहो आजच्या या प्रकरणामुळे तुम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे आणि यापुढे प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ थँक्यू थँक्यू जरा थांबा यावर सह्या करा अहो मगापासून बऱ्याच सह्या केल्या मी अहो त्या पंचनामा जबान्या साक्षी पुरावे यांच्या होत्या हे काम तुमचं फायद्याचं आहे म्हणजे अहो हे प्रकरण पकडल्याबद्दल तुम्हाला सरकारतर्फे 5000 इनाम मिळणार आहे अहो काय सांगताय काय हो येस येस 100% थँक यू मिस्टर विनय अँड माय हार्टी कंग्रॅच्युलेशन पैसे ठीक आहे जस्ट अ मिनिट थँक यू अरे बाबा नाही म्हटलं म्हणजे नाही आता दोन हप्ते काही बोलायचं नाही बघ रे आता ते पेपर मध्ये सगळं वार्ता छापून की रे अरे फोन वरती बोलणं काय करे जास्त आहे मी करतो बघ फोन बंद आणि हे बघ तुम्ही त्या गप्रा त्या कासवा मुंडी खाली घालू ना अरे बलते वेळी कसलं रे करतो फोन वर जोक मी बंद करते बघा सगळीकडे झाली की रे आवाज तंग म्हणूनच म्हणत होतो याचा तवा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आता समज पेपरवाला आणि पोलीस त्याच्या माग आहेत आज सकाळपासनं सीआयडी खातं त्याच्या माग घोटमाळायला लागलंय आणि त्याची ती डायरी काय लिहून असेल रे त्याने त्याची तर डायरी बंद तुम्ही समजताय तितका तो बावळट नाही तो कसला रे बावळट तो तर पक्का पिलंदर त्याने लावली की रे आपल्याला शेंडी आपलं पाडलं की रे त्याने पित्तळ उघड आपलं ते तांबड गुलाबाचं फुल आपलं ते कोडवड अंडी पिल्ली गबाड सगळं चौक झालं की रे त्याला तरी नशीब म्हणतो रे मी त्या मायकलला उघडलं नाही तोंड नाही तर तू आणि मी दोघ बी गेलो असतो 12 बावत मग आता काय करायचं आपलं शेवटचं रे धन्नो त्याला इक्कतच घ्यायचं म्हणजे तू जास्त बोलू नको रे धन्नो तू सकाळी ये माझ्याकडे मी करतो बरोबर जा 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 काही म्हणत आई तुमच्या मुलानं अगदी लाख मोलाची कामगिरी बजावली अहो तुम्हीच तर त्याला मोठा केलात वारंवार त्याच्या पाठीशी उभे राहिलात आम्ही जे दोन कौतुकाचे शब्द लिहिले ते त्यांनी अगदी खरे करून दाखवले खरा हिम्मत बहादर भाऊ साहेब मला अजूनही वाटतं की हे सगळं अगदी योगायोगानं घडलं ते म्हणतात ना आंधळ्याच्या पायाखाली ससार आणि आंधळा शिकारी झाला तसं हा तुमचा नावाप्रमाणे विनय झाला तुमचं ते कस्तुरी मृगासारखं झालंय त्या कस्तुरी मृगाला त्याच्या पोटातल्या कस्तुरीबद्दल पत्ता नसतो तसं तुम्हाला तुमच्यातल्या सुप्त गुणांचा अजून पत्ता लागलेला नाही पण भाऊसाहेब हे ठीक आहे मी आता निघतो उशीर झालाय हा पण तुम्ही तुमच्या डायरीत जे लिहिलंय ते मी आणतो जरूर जरूर ठीक आहे मी निघतो आता डायरी तुम्ही मला लाज देता एका लक्षाधीशाला तुम्ही लाज देता
इला इला रिश्वत नाही हो, असा गुस्सा नाही करायचा. आम्ही तर स्वप्न सुद्धा जपतो की हो, तुमच्या नावाची माळा किती गर्व असते आम्हाला तुमच्याबद्दल. आम्ही देव म्हणतो तुम्हाला. हा देव, तुम्ही आमचे भक्त काय? अगदी बरोबर बोलले हो. मग भक्त भगवानला काय अशा नोटा देतो? नोटा नाही, नोटा नाही, हे परिषद आहे, परिषद समजून घ्यायचा. अंडी लागलं तर देईन, पण आमच्या मार्गामध्ये सगळी अंडी पण खाऊ. मला पाय पडते, पाय पडते, पण तो कोणून प्रदूषण नाही बोलेल, तो कोणून प्रदूषण नाही बोलेल. हे एवढा घ्या, आणखी लागलं तर घ्या, पण मेहरबानी, पण मेहरबानी, ठीक आहे, मेहरबानी, मेहरबानी, मेहरबानी. काय पाहते मी हे? आई तुझ्याकडून आई म्हणून घेण्याची सुद्धा शरम वाटते मला. अरे देशासाठी घरादारावर तुळशी पत्र ठेवलेल्या एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा तू, आणि तू लाज घेतोस? शरम नाही वाटत? नाही थांब थांब, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, सर्वसामान्यांना माहिती आहे तेवढीच या लोकांबद्दल मला माहिती आहे, पण त्या पेपरातल्या मुलाखतीमुळं आणि परवाच्या त्या योगायोगाच्या गोष्टीमुळं हे लोक मला घाबरायला लागले, आणि त्याचा मी फायदा घेणार आहे. म्हणजे लाज घेणार? नाही लाज नाही, पण अशा रीतीने येणारा पैसा मी नाकारणार सुद्धा नाही. पण हा पैसा मी स्वतःसाठी किंवा आपल्या घरासाठी वापरणार नाही. तुझी शपथ. विनय. हो आई, मी हा पैसा लोकांसाठी वापरणार, एका अपंगांच्या संस्थेला देणार आहे. खरंच? सत्यगुरु साक्ष. एक गोष्ट मान्य करायलाच हवी मिस्टर देशमुख, तुम्ही कंपनीच्या कामाबाबत ज्या नवीन योजना आखल्यात त्यामुळे अवघ्या 3 आठवड्यात आपण खूपच प्रगती करू शकलो. तर तुम्ही संधी दिलीत, विश्वास दाखवलात, त्यामुळे घडू शकलं. बाय द वे, तुम्ही तुमच्या नवीन धंद्याबद्दल काय करायचं ठरवलंय? सध्या काहीच नाही, 5 वर्ष तुमच्या बरोबर करार केलाय. ठीक आहे, ठीक आहे. मलाही तुमच्यात गुण दिसत आहेत, म्हणून तुम्हाला एक नवीन ऑफर देतो. तुम्ही स्वतःचा धंदा सुरू करण्याऐवजी माझ्या भागीदारीत या. तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही, तुम्ही फक्त वर्किंग पार्टनर, अगदी आरामात राहायचं. थँक्यू. दादा, दादा, अरे चंदा राणीच्या पायात आता बरी सुधारणा दिसायला लागले. देव द्यायला लागला की सगळे सुख देतो. आई, हे 5000 रुपये. अरे पण आपले पैसे अजून मिळायचेत ना? अगं हे मी भगवंतराव भोसलेंकडून घेतलेत, घेतलेत म्हणजे त्यांनी स्वतःहून दिलेत मला. त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे आजपासून ट्रीटमेंट सुरू करायचे हिला. बर, ये. अण्णा मला बोलवलं? हो हो, या या. हो, आजची तारीख काय? आज 8. अहो मग परवा 10 तारखेला सॉलिसिटर्सना भेटायला मुंबईला जायचंय ना? हो. अहो काय, जाण्याच्या खर्चाचं काय? अहो येताना तुम्ही लाखो घेऊन याल हो, पण जातानाच्या खर्चाचं काय, प्रवासाचा खर्च? ही व्यवस्था केली मी, त्याची चिंता नको. अहो चिंता आम्हाला नाही, पण तुमच्या लक्षाधीश काकांच्या सॉलिसिटर्स नाही ना? म्हणजे? म्हणजे काय ते सांगतो, शेळके. काय साहेब? यांच्या नावाची ती मनी ऑर्डर आली आहे ना, ती जरा घेऊन ये. अहो बघताय काय, तुमच्या सॉलिसिटर्सनी मुंबईला जाण्या येण्याच्या खर्चासाठी कालच मनी ऑर्डर पाठवली आहे, म्हणून तर मी तुम्हाला इथे बोलवलं. हा ही घ्या, इथे सही करून टाका.
ए दादा मुंबई जपून राह हो रे बाबा परत येताना खूप मोठी रक्कम असणार आहे तुझ्यापाशी असं काय करता वेणुताई ते काही यांना नोटांची पुडकी देणार नाहीये चेक किंवा ड्राफ्ट देतील असं होय ए दादा आणि मी सांगितलेल्या सगळ्या सगळ्या वस्तू घेऊन ये मुंबईहून हो अगं पण तू यादी दिलीस ना शिवाय या तीन रिकाम आहे पिशव्या पण आहे अरे एवढ्यानं थोडंच भागतंय मग ही घे मला मागावणं ठरलेल्या वस्तूंची यादी बापरे आणि या दोन पिशव्या आणखी दोन हो म्हणजे एकूण पाच पिशव्या झाल्या चंदन राणीचं सामान आणि नाणीन आपल्याला काय कमी आहे आई तुला काय आणू अरे बाबा तू सुखरूप परत आलास की सगळं काही मिळालं मला नाही मी तुला महेश्वरी लुगडी आणीन अगं आपल्याला आता काय कमी आहे मला माहिती आहे तुला महेश्वरी लुगडी आवडतात अरे तून बाईला काही हवंय ते विचारलंस का तू आधी इश्य अहो अहो किती वाजले बघितलं का अहो गाडी जाईल निघायला हवं तुम्हाला उशीर झाला ना का उशीर झाला आई पाया पडतो चंद्रराणी आणि विनय सांभाळून जा बाबा अरे परत येताना खूप मोठी रक्कम असणार आहे तुझ्यापाशी दादा मी सांगितलेल्या सगळ्या सगळ्या वस्तू आणायच्या मुंबईहून तुझ्या डोळ्यात चांदण सजल सात रंगान तारुण्य भिजल तुझ्या डोळ्यात चांदण सजल सात रंगान तारुण्य भिजल आभाळ मी धरणी तू हळूच झेपावल डाव्या डोळ्यात पाखरू उडल बघ पंखात कस फडकल डाव्या डोळ्यात पाखरू उडल बघ पंखात कस फडकल बेहोश मी धुंदीत तू आभाळ पांघरल तुझ्या डोळ्यात चांदण सजल उडाव्या डोळ्यात पाखरू उडल मग झुलतो हा देह थोळा कशी फुटते मनात लाट ये बहरूला एखादी हरवू दुख्यात वाट होळी पाण्यातून नव्या तालातून होळी पाण्यातून नव्या तालातून नात झनकारल तुझ्या डोळ्यात चांदण सजल उडाव्या डोळ्यात पाखर उडल गुंगी आले रंग
नको रुसणे हे आज तुझे उमलो फुला फुलात सूर श्वासा तुनी स्वप्न भासा तुनी हो सूर श्वासा तुनी स्वप्न भासा तुनी तुपी तची रकल तुझा डोळ्यात चांदण सजल डाव्या डोळ्यात पाखर उडल हा देश नव्या स्वप्नांचा झुंबर मनात झुलतय हे जवळी प्रिया नाही कोणी हळूच नात जडतय एकमेका तुम्ही पाच डोळ्या तुम्ही एकमेका तुम्ही पाच डोळ्या तुम्ही गारंज थुई थुईल तुझ्या टोळ्यात चांदण सजल सात रंगान तारुण्य भिजल आभाळ मी धरणी तू हळूच झेपावल तुझ्या टोळ्यात चांदण सजल डाव्या डोळ्यात पाखर उडल कोण हवंय आपल्याला नमस्कार नमस्कार थांबून मुंबईला शहरात ऑफिस बंद आहे हो पत्ता बरोबर आहे का बघता का जरा बसा ना बसून घ्या बसा हो पत्ता बरोबर आहे आणि या पत्त्यावर शेजारच्या 105 नंबर मध्ये एडिया मडिया आणि सिसोदिया कंपनीचं ऑफिसही होत आम्हीच ते त्यांना भाड्याने दिलं होतं मग आता कुठे आहे ते ऑफिस काही कल्पना नाही बुवा फक्त 2 महिन्यासाठीच ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं कालचा त्यांचा शेवटचा दिवस काल सगळं सामान गुंडाळून किल्ली त्यांनी आमच्या ताब्यात सुद्धा दिली लफांगे होते ते नाही साहेब आमचा पैशाचा वार त्याने अगदी चोख केला तिघे जण होते तिघे जण अगदी जेंटलमॅन एक सेक्रेटरी होती टॅरो बोर्ड होता ऑफिस चांगलं सजवलं पण होतं अहो पण ते कुठले कोण याची तुम्ही चौकशी नाही केली अहो काय संबंध आमचा व्यवहार त्याने एकदम सीधा केला 2 महिन्यात कसलीही तक्रार नाही अहो ऑफिस प्रीमायसेसचा कधी चुकून मिस यूज देखील केला नाही त्यांनी त्याने मला फसवलं तुमचे पैसे गेले साहेब म्हणजे त्या लोकांनी तुम्हाला लोबाळलं राजूबाई किती रुपयाला लोबाळलं 11 लाख
तुम्ही सर पोलिसात तक्रार करू शकता. बोला साहेब, त्या लोकांनी तुम्हाला चीट केलं ना, लव फोन पोलिसांना, मीच करतो. नाहीतर तुम्हाला वाटेल मीच त्यांचा साथीदार म्हणून. बोला साहेब, बोला, किती रुपयाला कंट्रोल त्यांनी तुम्हाला? नाही म्हणजे या पोलीस स्टेशनला माझी ओळख आहे चांगली, मी कळवतो त्यांना. तुमची काही तक्रार असेल तर दादा, दादा तू माझ्यासाठी काय आणलंस? दादा दाखव ना दादा. काय रे, पैसे मिळाले नाहीत? आई आई, मला माझी खुर्ची आण ग. आई आई, या लखपती, पैसे मिळाले नाहीत वाटत की गंगी वाट पाहते तू? पाहत घर जावे त्या तानीबाईचे. मी माझं लग्न ठरवलंय, चला हो. चल. You are dismissed. You are useless. Good for nothing. Lakhpati bandho hai haram jana. Dhoke baat. Udhar! 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 Dhoke baat. कुठे निघाला? मी भी येतो की तुझ्या बरोबर, आपण दोघं मिळून जाऊ. एकटाच घ्या, जा जा तू, एकटा जा, जा तू, जा. तुमचीच वाट पाहत. काय घडलं? काय विद्या, बिघडलं सगळंच, बिघडलं. म्हणजे
पण तरी तुमची मोठी क्रूर थट्टा केलेली दिसते आणि ते सुद्धा स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून. पण हे असं कोणी आणि का करावं? कोणी आणि का, मुर्दा पडायचा तो पडला, आता पोस्टमॉर्टम करून काय फायदा? थोडा जिवंत होणार आहे. काय कुठे निघालात? तू भेटलीस, तुझ्याशी बोललो बरं वाटलं. आता मी निघालो, या गावाबाहेर लांब कुठे तरी जाईल. इथं कोणालाच हे तोंड दाखवा असं वाटत नाही मला. थांबा, असा पळपुटेपणा करू नका. तुमचं लग्न ठरलंय हिच्याशी. पण आता सगळीच परिस्थिती बदलली. बदलणं हा परिस्थितीचा गुणच आहे, पण म्हणून काय माणसानेही बदललंच पाहिजे. अण्णा, हे बघा, मी माझी मुलगी तुम्हाला देऊ केली ती तुम्हाला लाखांची इस्टेट मिळणार म्हणून नव्हे, तर तुमचे लाख मोलाचे गुण बघून. कसले गुण आणि कसलं काय? हा असला कचखाऊपणा नाही कामाचा. तुमच्यात मुळात धमक आहे, प्रामाणिकपणा आहे, कल्पना शक्ती आहे, योजना चातुर्य आहे. हे तुमचे गुण मी पूर्वीच ओळखले होते. सॉलिसिटरच्या पत्रानं हे गुण तुमच्यात नव्यानं निर्माण केलेले नाहीत, ते फक्त जागे केले तेवढंच. ऐका, तुमची खरी लाखाची इस्टेट त्या कागदी नोटांची नाही. तसली इस्टेट 10 मिनिटातही भुंकता येते माणसाला. तुमची खरी इस्टेट आहे तुमच्या जागी झालेली धडाडी, जागा झालेला आत्मविश्वास. अरे, अशा ह्या एका इस्टेटीवरून 11.25 लाखाच्या हजारो इस्टेटी वळून टाकाव्यात. पण पैशाच्या पाठबळाशिवाय नुसत्या आत्मविश्वासाला, धडाडीला काय अर्थ आहे अण्णा? सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. नाही, सगळ्यात अवघड सोंग पैशाचं नव्हे तर निखळ आत्मविश्वास आणि धडाडीचं सोंग देखील आणता येत नाही. गेला महिनाभर कुठे होता पैसा तुमच्याजवळ? 11.25 लाखाची इस्टेट हे एक सोंगच होतं ना, पण तुम्ही केवढी धडाडी दाखवलीत, केवढा आत्मविश्वास दाखवलात. गेल्या महिन्याभरात तुम्ही जे काही साध्य केलं ते केवळ आत्मविश्वासाच्या जोरावरच ना. मागे मला सायकल शिकवताना तुम्ही दिलेला गुरुमंत्र आणि तुम्हीच विसरताय. गुरुमंत्र? कसला गुरुमंत्र? तुम्ही म्हणाला होतात आधाराशिवाय सायकल चालवता येते, हे लक्षात आल्यावर जोमाना पुढे जायचं की लटपटायचं. बोला, तुम्ही असेच लटपटणार? नाही, मुळीच नाही. इतके दिवस मीच मला ओळखलं नव्हतं, पण आता तशी चूक पुन्हा होणार नाही. गाडीतून येताना मी जीव द्यायला निघालो होतो, पण माझ्यातल्याच मालवो पाहणाऱ्या आत्मविश्वासानं मला सावध केलं होतं, आणि आता तर. विनय, आई, ऐकलंय मी सारं. तू ऐकलंस? हो. तुम्ही सगळ्यांनी बळ दिलं मला. नाही नाही, तुमचं बळ हे तुमचं स्वतःच आहे. आता तर अधिक जिद्दीनं कामाला लागा. लाखाच्या इस्टेटीचा खरा प्रकार कोणालाही सांगायचं काही कारण नाही. पण कोणी विचारलं तर? अरे, आपली झाकली मूड दाखवायची, ती नेहमीच 11.25 लाखाची असते. बघ, उजाडण्याची वेळ झाली. तुझ्याही आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे असं समज आणि जिद्दीनं आणि निर्धारानं पुढे जा. अहो, हा सॉलिसिटरचा लखोटा आणखी किती दिवस जपून ठेवणार आहात? कायमचा. अगं, इस्टेट मिळाली नसली तरी काय झालं? या पत्रामुळेच माझ्या आयुष्याला आज ही कलाटणी मिळाली. नमस्कार, विनय देशमुखला मला भेटायचं. या ना, आत या. नमस्कार नमस्कार, मी विनायक गंगाधर देशमुख. त्या 11.25 लाखाच्या इस्टेटीच असं असं तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मला. हा, त्या इस्टेटीचं सोंग जसं आणलं तसं आता माझ्या परागंदा झालेल्या काकांचंही सोंग आणताय. तुमचं खरं नाव काय हो? माझं खरं नाव, खरं तेच सांगतो, विनायक गंगाधर देशमुख. विनय, तुझा तो परागंदा झालेला काका आहे ना, अरे तो मीच आहे. तुझ्या वडिलांचा, बळवंताचा सख्खा धाकटा भाऊ. सोंग पुरी झाली मिस्टर. अरे बाबा, पासपोर्ट पहा.
नावासारखी नावं अनेक असू शकतात. कमाल झाली. बरं तुझ्या आईला बोलवतोस जरा बाहेर. ए आई. तर मग वहिनी. होय, विनयचे वडील तसा एकदा ओझरत बोलले होते माझ्यापाशी. पण इतक्या वर्षात तुम्ही कधी काहीच कसं कळवलं नाही? तो इतिहास आहे. बळवंत मनस्वी होता. मॅट्रिकला असतानाच तो चळवळीत पडला. पण आमचे वडील सरकारी नोकर आणि जमदग्नी, त्यांच्या या स्वभावानं लहानपणीच आम्हा दोघांना पोळून काढलं. बाबांनी बळवंतला घराबाहेर काढला आणि या घराचा, घरातल्या माणसांचा, घराण्याचा, नातेवाईकांचा कुठे उल्लेख करायचा नाही असं त्याला निक्षून सांगितलं. बळवंतही ताटकण्याचा, तो तसाच वागला. घराबाहेर पडल्यापासून त्याची कुणालाच काही माहिती कळली नाही. हा फोटो पहा, म्हणजे तो घराबाहेर पडण्याच्या आदल्या दिवशी घेतलेला आम्हा दोघांचा फोटो. हा फोटो काढल्याचं मला माहित आहे. खूप काबाड कष्ट केले, अनेक हाल अपेष्टा सोसले, पण अमाप पैसा मिळवला आणि 6 महिन्यापूर्वी भारतात परतलो. थकला भागलेला, एकाकी. अरे प्रत्येक माणसाला शेवटी आपल्या घराची ओढ असतेच ना. अहो, पण असं सरळ सरळ आपल्या घरी यायचं सोडून असला द्राविडी प्राणायाम आपण का केला तेच म्हणते मी. वहिनी, मी हे सगळं योजनापूर्वक आखलं होतं. मला सांगा, एवढी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता ज्याला मिळायची तो वारस तसाच नको का? आणि म्हणूनच मला परीक्षा घ्यायची होती. लाखो रुपये मिळाल्यानंतर याला मात चढतो की हे सगळं खोटं आहे हे कळल्यानंतर हा मोडून पडतो, हेच मला पाहायचं होतं. आणि माझी ही परीक्षा यशस्वी झाली. माझ्या बळवंताची शपथ घेऊन सांगतो. बेटा, हे घे, तुझ्या नावे केलेल्या माझ्या इस्टेटीचं बक्षीस पत्र. हे ना. नको काका, ही संपणारी इस्टेट घेऊन मी काय करू? म्हणजे आयता मिळालेला पैसा हा क्षणभंगूर असतो, माणसाला पांगळं करतो तो. ही खरी इस्टेट नाही. खरी इस्टेट तुम्ही निमित्त मात्र होऊन मला केव्हाच देऊन टाकली, आणि ती देखील कधीही न संपणारी. मी समजलो नाही. आत्मविश्वास आणि धडाडी याहून माणसाची खरी इस्टेट ती कुठली काका? विनय, म्हणूनच म्हणतो की तुमची इस्टेट तुमच्यापाशीच ठेवा. नाही रे बेटा, आता आमचं आयुष्य फार थोडं उरलं. रामाचं बोलावणं येण्यापूर्वी मी कमावलेली स्वकष्टार्जित इस्टेट सत्कारणी लागावी इतकीच माझी इच्छा आहे. मग फार सोपं आहे. पुन्हा धडधाकट माणसाला ती देऊन पांगळं करण्याऐवजी जे पांगळे आहेत अशांना बळ देण्यासाठीच त्याचा विनियोग करूया. म्हणजे आपण आपण त्याचा ट्रस्ट करूया. बर, लोकोपयोगी संस्थांना, कार्यांना त्याचा उपयोग होऊ द्या. आपल्याला त्यातली कपर्दी काही नको. विनय, विनय, तू माझ्या बळवंताचा मुलगा शोभतोस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू माय सन. तुझा काका म्हणून तू खरोखरच मला धन्य केलेस. पण तरी सुद्धा माझ्या समाधानासाठी तुला माझ्याकडून काहीतरी एक घ्यायलाच हवं. एक गोष्ट मी तुमच्याकडे हक्कानं मागणारच आहे काका, आणि ती तुम्ही बिनतक्रार दिलीच पाहिजे. दिली, खरंच दिली. नक्की 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 दिली. आम्हाला तुम्ही पाहिजे आहात. मी? होय काका, आता तुम्ही इथेच राहायचं. कोण? मी? आमच्या बरोबर. आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही. आयुष्यमान भव, कीर्तिमान भव.